कोरोनाच्या या कठीण काळामध्ये सध्या महाराष्ट्रभर चर्चेत असलेले आमदार निलेश लंके यांना हिंद केसरी फाउंडेशन सुरली कराडच्या वतीने हिंद केसरी पैलवान संतोष वेताळ यांच्या हस्ते 2.5 किलो चांदीची गदा 1 लाख रुपयांचा धनादेश सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कोरोनाच्या काळात आपल्या मतदारसंघातील जनतेलाच नव्हे तर जिल्ह्यातील जनतेला शरदचंद्र पवार कोविड सेंटरच्या माध्यमातून दिलासा दिला असून आमदार लंके यांच्यासारख्या आमदारांची प्रत्येक मतदारसंघाला गरज असल्याचे मत हिंद केसरी पैलवान संतोष वेताळ यांनी व्यक्त केले आहे. आमदार लंके यांच्यासारखे 5 आमदार जर महाराष्ट्रात असतील तर ते महाराष्ट्राचे चित्र बदलू शकतात. पवार यांच्या विचारांचा वारसा घेऊन हा माणूस समाजामध्ये रात्रंदिवस काम करत असून या माणसाला मंत्रीपदासाठी भविष्य उज्ज्वल असल्याचे गौरवोद्गार सुद्धा हिंद केसरी पैलवान संतोष वेताळ यांनी व्यक्त केले. तसेच कोरोना जागतिक महामारी काळामध्ये गोरगरीब जनतेसाठी आमदार लंके यांनी केलेली सेवा कार्य मानवतेच्या दृष्टीने एक अमूल्य उदाहरण असून एक उत्तम लोकप्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र त्यांच्याकडे पाहतोय. स्वतः मैदानात उतरून आमदार लंके यांनी कोरोना बरोबरची कुस्ती चितपट करण्याचे कार्य केले आहे असेही ते यावेळी म्हणाले. माझा आविष्कार मी कधीही विसरू शकत नाही. माझ्या कुस्ती सत्रात फक्त अमोल लंके नाव ऐकलं होतं पण तो नकोला साहेब तुमचं नाव आम्ही या महाराष्ट्राच्या राजकारणात तुम्हाला आदरणीय पवार साहेब मंत्री केल्याशिवाय सोडणार नाही. तुमचं आरोग्यमंत्री असं महाराष्ट्रात मला वाटत नाही कोण आजार साहेब. ब्युरो रिपोर्ट, माय भूमी न्यूज, पारनेर. माय भूमी न्यूज, आवाज जनमनाचा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.